कन्हान नदी हमेशा ही अवैध रेती उत्खनन के लिए प्रसिद्ध रही है। इस नदी के रेती घाटों पर से पोकलेन मशीनों द्वारा मनमानी तरह से रोजाना घाटों से रेती के सैकड़ों ट्रक जाते हैं। रेती चोरी की जानकारी प्राप्त होते ही राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख, जिले के पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत पूरे दल बल के साथ इन रेती घाटों पर पहुंचे और अवैध रेती उत्खनन और परिवहन पर रोक लगाने के दिशा निर्देश जिलाधिकारी को दिए गए। लेकिन 15 दिन गुजर जाने के बाद भी कार्यवाही न होने पर खापा वासियों की ओर से सैकड़ों युवाओं ने तहसील कार्यालय पर पहुंचकर कार्रवाई की मांग की। निवेदनामध्ये आमच्या सर्व गावातील नागरिकांतर्फे मागणी अशी आहे की गावातून गावाच्या परिसरातून जे 4-5 रेती घाट आहे त्या 4-5ही रेती घाटातून अवैध उत्खनन सुरू आहे। त्या रेती घाटांना मान्यता नाही, त्या रेती घाटांना मान्यता वेगळ्या प्रकारची आहे, पण ते रेती घाट प्रत्यक्ष प्रशासनासमोर दिवसाढवळ्या घाटामध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारची मशीन टाकून अवैध उत्खनन करायची परवानगी नसताना सुद्धा 3-3 मशीना 3-3 पोकलँड मशीना सर्रासपणे चालत आहेत। आपलं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की या रेती अवैध रेती उत्खननामुळे आमच्या गावातील नागरिकांना भरपूर त्रास होत आहे। गावात सर्वत्र सर्वीकडे धूळ पसरलेली आहे, रस्त्यावर रेती सांडत आहे त्या रेतीच्या वाहतुकीमुळे, आणि प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नाही। तर प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना जे त्रास होत आहे, ज्या अडचणी आहेत, त्यांचं निवारण करून देण्यात यावं अशी आमची आम्ही एक मोहीम राबवणार आहोत गावकरी म्हणून। का यांचे घाटामध्ये रात्री 6 वाजतानंतर 3 ते 4, 4 ते 5 पोकलँड मशीन रात्री जातात। माझ्याकडे यांचे व्हिडिओ आहे, मी बगर प्रूफनं बोलून नाही राहिलो आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे यांचेवाले। दिवसाढवळ्या यांच्या पोकलँड मशीनं चालू आहे ना, एवढं उत्खनन चालू आहे सर, तुम्हाला मी सांगू नाही शकत। कसं म्हटलं जाईल, 300 ब्रास रीतीची परमिशन असल्याच्या नंतर तो ती रीती जनली कशी, तिथे उत्पन्न कशी झाली, 9000 ब्रास कसा झाला, हा शासनाकडे तहसील कार्यालय म्हणजे याच्यामध्ये जप्तीचाही केलेला आहे आणि त्याच्यावर काहीच कुठल्याच प्रकारचं नियंत्रण पुन्हा अधिकाऱ्या नाही। आमच्या असं काही उद्देश नाही, आमच्या इकडे आमच्या कन्हान नदीचा पूल आत्ता हा गेलेला 15 दिवसातला पूर बघा तुम्ही, त्यामुळे नदी एवढी खोल गेली आहे ना, त्या पुलाचा पायावाट दिसून राहिला, आणि त्याचाच लगत असलेला 4-4 पोकलँड मशीन चालू आहे, जेणेकरून सरकारनं तिथं बघितलं आहे की आपल्याला धोका आहे त्या पुलापासून, तरी तिथे 4-4 पोकलँड मशीन रात्रीने। आमचं पुढचं पाऊल म्हणजे चक्का जाम तोडफोड जे गुन्हे होईल ते आम्हालाही मान्य राहील सर्व, आम्ही ते शासनावर लावू जे काही करू ते। शासनानं याच्यात म्हणजे कडक कारवाई नाही केली तर आम्ही कुठल्याही पातळीला जाण्यास तयार आहे। आपण बघतो की बा राज्याचा गृहमंत्री पालकमंत्री घाटावर येऊन गेल्यानंतरही उत्खनन सुरू आहे, म्हणजे यांचे रेती चोरट्यांचे आणि प्रशासनाचे काहीतरी साठेलोटे 100% आहे त्याच्यामध्ये। माझ्याकडे एक असा एक व्हिडिओ आहे यांच्या अधिकाऱ्याचा, का तो मी आज लावणारच आहो, तो सांगून राहिला आहे का आमचे याच्यामध्ये सर्वेच अधिकार इन्वॉल्व्ह आहे म्हणून मी आज फेसबुकवर लावून राहिला आहे। तर तुम्हाला वाटलंच तर मी व्हॉट्सअपवर पाठवतो, जे काही होईल ते मी बघीन, आणि माझं काही होईल, माझ्या जीवाला धोका आहे ते मला माहिती आहे, पण आता मी ते सोडणार नाही। यांचा एक अधिकारी सांगून राहिला, कर्मचारी का म्हणून राहिला आहे, आमचे सर म्हणतात का मोठ्या मासळ्यांना छोडा आणि लहान मासळ्यांना पकडा, माझ्याकडे प्रूफ आहे बोललेल्या व्यक्तींचा। अवैध रेती उत्खनन ज्या ठिकाणी होतं आहे त्या ठिकाणी आपण बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहोत। आता या ठिकाणी यांचं म्हणणं काय आहे त्याचं काय तपासच आहे, परंतु आमचे रात्रीचे गस्त पथक या ठिकाणी जात असतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण या ठिकाणी कडक कारवाई करत असतो। परवा आपण गोसेवाडी घाटावर कारवाई केलेली आहे, त्या ठिकाणी कोकणा आणि 5 टाय जप्त केलेले आहे, परत रामडुंगरी कळमध्ये तिथेही आपल्याला एक 18 ट्रक आढळलेलं आहे, त्याच्यावर कारवाई चालू आहे। म्हणजे राजस्व विभागाच्या कारवाई वरच्यावर सुरू आहे, वरच्या नेमकी त्याच्यावर कारवाई चालू असते, प्रोसेस आहे। या निवेदनावर आपण नक्की विचार करू, त्याच्या आधी आम्ही विचार करत आलेलोच आहोत।